So here, good morning everyone. I will show you your syllabus of paper number second. One second, give me a second. Okay. So this is what I was talking, that second paper, morphology of reproductive parts chapter, in which we are discussing about the first point, that is inflorescence. This topic is we are covering here, and in that we have seen the, I will change the ink, we have seen the introduction point, racemose inflorescence, cymose inflorescence, sorry by mistake, and we are talking today about this portion, that is special type of inflorescence is the topic of discussion of today's lecture. The C point in 2.1 inflorescence चा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये मी का दाखवतोय तुम्हाला सिलेबस, तर आपल्या डोक्यामध्ये आयडिया क्लिअर पाहिजे की कशाबद्दल लेक्चर चालू आहे. सो हिअर वी हॅव थ्री डिफरंट स्पेशल टाईप ऑफ इम्फ्लोरेसन्स. त्याच्यानंतर आहे सिग्निफिकन्स, शेवटचा पॉइंट तो आपण घेऊ. ओके, सो हिअर तुमच्या डोक्यात आयडिया क्लिअर झाली असेल की आपण कशाबद्दल चर्चा करतोय. द थर्ड अँड रिमेनिंग पॉइंट इन इम्फ्लोरेसन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ रेसिमोज अँड सायमोज इम्फ्लोरेसन्स, थर्ड टाइप इज स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स. सो द नेम इंडिकेट्स स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स इन्क्लूड्स द ग्रुप ऑफ इम्फ्लोरेसन्स विच आर वी कॅनॉट कॅटेगराइज इन टू द रेसिमोज और सायमोज इम्फ्लोरेसन्स कॅटेगरी. आता हे थोडक्यात डेफिनेशन सारखं समजून घेतो मी. व्हॉट इज स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स? द स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स द इन विच द फ्लॉवर अरेंजमेंट which we cannot distinguish them as a separate racemose or separate cymose type of inflorescence. So we have three different special type of inflorescence given in your syllabus. Which are these special type of inflorescence? We will discuss in detail with respect to the photographs and with examples in appropriate families. So in special type of inflorescence, first we will discuss about, I will show you photograph. First we will discuss about this. So this photograph is very clear that in which the flower arrangement portion, ata idha flower kute. So this portion, the floral region, the inflorescence region, ह्या रिजन मध्ये तुम्हाला बघायचंय की स्पेशल टाइप आहे कशा आहे काय आहे त्याच्यामध्ये कुठले पॉइंट लायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो ह्या इम्फ्लोरेसन्स बद्दल बोलायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मेन्शन करावं लागेल. एक गोष्ट कुठली मेन्शन करायला लागणार आहे? द लिव्ज विच आर प्रेझेंट बिलो टू द इम्फ्लोरेसन्स, ह्या इम्फ्लोरेसन्सच्या खाली जे लिव्ज आहेत. इन स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स वी आर टॉकिंग हिअर अबाउट व्हर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज द फर्स्ट टाइप ऑफ स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. व्हर्टिसिलेस्टर, व्ही ई आर टी आय सी आय डबल एल ए एस टी ई आर, व्हर्टिसिलेस्टर. सो वाय दे कॉल इट एज अ व्हर्टिसिलेस्टर ते पण आपण बघणार आहे. व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स आहे, त्याच्यामध्ये येलो कलरने मी मेन्शन करून दाखवते तुम्हाला की याच्यामध्ये इन्फ्लोरेसन्सच्या खाली जे लिव्ज आहेत those leaves are generally present in opposite fashion. Opposite म्हणजे एक लिव एका बाजूला आहे आणि एकाच पॉइंट पासून या कॉमन पॉइंट पासून दुसरं लिव्ज उगवलेलं आहे. हा झाला त्याचा पहिला पॉइंट व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स मध्ये. मी जरा बाहेर येतो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी काय 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 व्हॉट वी आर डिस्कसिंग हिअर. वी आर डिस्कसिंग हिअर स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इन विच फर्स्ट टाइप इज व्हर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. सो व्हर्टिसिलेस्टर टाइप इन्फ्लोरेसन्सला व्हर्टिसिलेस्टर का म्हणतात हे त्याच्या पाठीमागचं रिझन आहे हे आपण बघणार आहे. पण याच्या आधी मी तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवलाय, त्याच्यामध्ये इन्फ्लोरेसन्सच्या बाबतीत बोलायच्या ऐवजी मी म्हणलं की इन्फ्लोरेसन्सच्या खाली लिव्ज आहेत ते अपोजिट फॅशननी प्रेझेंट असतात, एवढंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, अपोजिट फॅशननी लिव्ज आर प्रेझेंट बिलो टू द इन्फ्लोरेसन्स, हे पॉइंट तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके, आता मी दुसरा फोटोग्राफ तुम्हाला दाखवतो.
हा जो इन्फ्लोरेसन्स आहे, फोटोग्राफ दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, हा जो इन्फ्लोरेसन्स तुम्हाला दिसतो हा जनरली तुळशीच्या झाडाच्या इन्फ्लोरेसन्सच्या रिलेशन मध्ये आहे. तुळशीचं झाड सगळ्यांना माहिती आहे, तुळस माहिती ना तुम्हाला? येस, तुळशीला फुलं पाहिली तुम्ही तर असं एक ब्राऊन कलरची, ब्लॅकिश कलरची, करड्या कलरची फुलं असतात आणि एक तुरा असतो, त्याला तुरा आलेला असतो. सो ह्या प्रकारामध्ये तुम्हाला आता मी फोटोग्राफ दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं मला काय म्हणायचं. एक सेकंड. हा आता हे बघा कशा प्रकारचं अरेंजमेंट झालेली आहे. एक सेंटरला आय विल हायलाइट इन सेंटर दिस ग्रीन कलर. आता मी येलो पॉइंटरने पॉइंट केलेलं आहे, तिचे ग्रीन कलरचं आहे सेंटरला, त्याला काय म्हणतात? मेन ऍक्सिसला काय म्हणतात? व्हॉट वी कॉल टू द मेन ऍक्सिस? ग्रीन कलरला आहे सेंटरला ते. येस येस, व्हेरी गुड श्वेता, पेडंकल, व्हेरी नाईस. पेडंकल इज प्रेझेंट ऍट द सेंटर अँड ऑन दिस पेडंकल यू विल नोटीस द फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन अ व्हर्ल. हा शब्द तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आता ह्या फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसेल की फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन अ व्हर्ल. इथे एक व्हर्ल आहे, एक सेकंड, इथं एक वरले, वरच्या बाजूला एक वरले, बरोबर ना, खालच्या बाजूला एक वरले. तर यू विल हॅव टू, आता मी तुम्हाला काय सांगतोय परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय लिहायचंय. पहिली गोष्ट म्हणजे बिलो टू द इम्फ्लोरेसन्स अपोजिट टाईप ऑफ लीव्ज आर प्रेझेंट. त्याच्यानंतर इन इम्फ्लोरेसन्स द मेन ऍक्सिस ऑन विच फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन व्हर्ल. दुसरा पॉईंट सांगतो मी तुम्हाला, फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन व्हर्ल. व्हर्ल म्हणजे काय? गोलाकार ग्रुप मध्ये तुम्हाला ते क्लस्टर मध्ये सापडतात. तर या क्लस्टरला अल्टरनेटिव्ह नाम आहे, म्हणजे हा जो क्लस्टर आहे ह्याच्याबद्दल बोलतोय मी, हा जो क्लस्टर आहे या क्लस्टरला किंवा ग्रुपला अल्टरनेटिव्हली म्हणतात व्हर्टिसिलेट. ओके, तर इच ग्रुप इज नोन एज व्हर्टिसिलेट, दॅट्स वाय द होल इन्फ्लोरेसन्स इज नोन एज हा होल इन्फ्लोरेसन्स. म्हणजे इथून इथपर्यंत या इन्फ्लोरेसन्सला म्हणायचं व्हर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. सो इफ एनी वन आस्क यू गिव द रिझन वाय सच इन्फ्लोरेसन्स आर कॉल्ड एज व्हर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स, देन आन्सर काय देणार तुम्ही? खूप सोपं करून सांगतोय मी तुम्हाला, याला व्हर्टिसिलेस्टर इम्फ्लोरेसन्सच का म्हणायचं? तर याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? सांगा बरं मला एका शॉर्ट पॉईंट, एका लाईन मध्ये सांगा बरं, काय तुमच्या लक्षात आले का नाही? म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्या लक्षात आले का नाही. द वर्ल इज ऑल्सो कॉल्ड एज व्हर्टिसिलेट. व्हेरी गुड श्रुती गोले. बिकॉज द फ्लॉवर्स विच आर प्रेझेंट ऑन द पेडंकल आर प्रेझेंट इन व्हर्ल फॅशन, असे घेर असतात. सो द ग्रुप ऑर व्हर्ल, एका व्हर्लला म्हणतात व्हर्टिसिलेट, दुसरा व्हर्टिसिलेट, तिसरा व्हर्टिसिलेट, असे चार पाच व्हर्टिसिलेट एका बरोबर एक एकाच पेडंकल वरती. म्हणून ओव्हरऑल इन्फ्लोरेसन्स इज नोन एज व्हर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. एक्झाम्पल आहे ऑसिमम जीनस मधले जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला हे प्रकार बघायला भेटेल. जरी आपण जनरल बोललो असल तरी आपण जर अजून डिटेल पाहिलं त्याच्यामध्ये, आय विल शो यू अनदर फोटोग्राफ. इन व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स यू विल फाइंड, आता समजा असं समजा की हा पेडंकल आहे, आय विल हायलाइट वन्स अगेन, तुमच्या लक्षात नाही येणार जोपर्यंत मी सांगत नाही. हे समजा त्याचं पेडंकल आहे असा, त्याचं डायरेक्शन या बाजूला आहे, हे रेड कलरने दाखवतो ना मी तुम्हाला, ही पेडंकल आहे. तुम्ही राईट साईडला टर्न केले असं समजा, जर हा पेडंकल असेल तर त्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल की फ्लॉवर अरेंज आहेत. आता अलीकडच्या बाजूला पण आहेत, पलीकडच्या बाजूला पण आहेत. आता हा थोडासा टिल्टेड आहे, टिल्टेड म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, 90 डिग्री मध्ये टर्न केलेला फोटोग्राफ आहे. या फोटोबद्दल बोलतोय मी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस राईट साईड, मी येलो कलरने हायलाइट करतो, ह्याच्याबद्दल विचार नका करू, फक्त हे ह्याची चर्चा झालेली आहे. तर इन्फ्लोरेसन्स मध्ये तुम्हाला दिसेल की व्हर्ल जरी असेल, इफ व्हर्ल इज देअर द फ्लॉवर्स विच आर प्रेझेंट इन द व्हर्ल
आर प्रेजेंट इन स्कॉर्पिओइड फैशन. स्कॉर्पिओइड तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला तिसरा पॉइंट मी सांगतोय. आई हैव टोल्ड यू टू पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट वॉज अरेंजमेंट ऑफ लीफ बिलो टू द इम्फ्लोरेसेंस. सेकंड पॉइंट वॉज वर्टिसिलेट टाइप मध्ये फ्लॉवर अरेंज झालेले आहेत म्हणून वर्टिसिलेट वर्टिसिलेस्टर म्हणतात. तिसरा पॉइंट मी तुम्हाला इथं सांगतोय. एका वर्टिसिलेट मध्ये इन वन ग्रुप इफ यू ऑब्झर्व द फ्लॉवर दीज फ्लॉवर्स. समजा आता हा एक मधला सेंट्रलचा पार्ट आहे. लेफ्ट साईडला राईट साईडला जर तुम्ही पाहिलं दीज फ्लॉवर्स आर अरेंज इन सायमोस टाईप स्कॉर्पिओइड टाईप ऑफ इम्फ्लोरेसन्स. हा झाला तिसरा पॉइंट. तुम्हाला त्याच्यात मेन्शन करायचं आहे आन्सर मध्ये. हे हा मुद्दा आलाच पाहिजे. द फ्लॉवर्स इन वर्ल्ड आर अरेंज्ड इन दोन्ही साईडला म्हणून टू स्कॉर्पिओइड टाईप ऑफ सायमोस इम्फ्लोरेसन्स टाईप फॅशन इज व्हिजिबल इन दिस वर्टिसिलेस्टर टाईप ऑफ इम्फ्लोरेसन्स. ओके आय विल शो यू वन्स अगेन दॅट फोटोग्राफ. सो तुमच्या डोक्यामध्ये आयडिया क्लिअर होईल की ऍक्च्युअली मला काय म्हणायचंय. तर आता मी तुम्हाला याच्याबद्दलच सांगते फक्त. आय एम टॉकिंग अबाउट धिस पोर्शन. येलो पोर्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके लक्ष झालं तुमच्या काय म्हणायचंय मला. ही डायरेक्शन ही नसल कळालं तर म्हणायचं सर तुम्ही काय म्हणताय मला काही समजत नाही. ह्या डायरेक्शननी तुम्ही विचार करायचा की ती फांदी अशा डायरेक्शननी ते पेडंकल अशा डायरेक्शननी असा विचार करायचा. ओके तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. इन विच टाईप ऑफ सायमोस इम्फ्लोरेसन्स यू हॅव स्टडीड स्कॉर्पिओइड टाईप. ऑप्शन ए मोनोकेशियल, डायकेशियल आणि पॉलिकेशियल. या तीन पैकी कशामध्ये स्कॉर्पिओइड इन्फ्लोरेसन्सचा अभ्यास आपण केलेला आहे. मोनोकेशियल. मोनोकेशियल मध्ये तुम्हाला हेलिकॉइड आणि स्कॉर्पिओइड असं होतं का डायकेशियल मध्ये हेलिकॉइड आणि स्कॉर्पिओइड होत. मोनोकेशियल मध्ये होतं बरोबर ना. एक लक्षात घ्या तुम्हाला. हा मोनोकेशियल मध्ये होतं. आता मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. मोनोकेशियल मध्ये तुम्ही स्कॉर्पिओइड स्टडी केला होता बट इन वर्टिसिलेस्टर टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स यू विल फाइंड डायकेशियल अरेंजमेंट. बट इन दिस डायकेशियल अरेंजमेंट टू स्कॉर्पिओइड टाइप ऑफ सायमोस टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स आर प्रेझेंट. दिस इज लिटिल बिट कन्फ्युजिंग. दॅट्स वाय दे आर कन्सिडरिंग दिस इम्फ्लोरेसन्स ॲज स्पेशल टाईप ऑफ इम्फ्लोरेसन्स. साधा सुद्धा इम्फ्लोरेसन्स नाही हा, हे मिक्स आहे. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. पेपरला आठवत नाही, आपल्या लक्षात येत नाही. आपण कन्सेप्ट तो बघितला होता मोनोकेशियल मध्ये स्कॉर्पिओइड आणि हा माणूस तर आता म्हणतोय डायकेशियल मध्ये स्कॉर्पिओइड असं कसं काय. तर अरेंजमेंट इज डायकेशियल टाईप. काहीच नाही कळालं. काहीच कळालं नसेल तर मी आय विल रिपीट वन्स अगेन. हा हे हा पॉइंट नाही कळणार मला माहिती होतं म्हणून मी तुम्हाला आधी विचारून घेतलं. मोनोकेशियल मध्ये स्कॉर्पिओइड आणि हेलिकॉइड तुम्ही स्टडी केलेलं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. इन मोनोकेशियल स्कॉर्पिओइड आणि हेलिकॉइड तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे मला लक्षात येईल की मला काय म्हणायचं. येस मोनोकेशियल मध्ये स्कॉर्पिओइड आणि हेलिकॉइड स्टडी केला होता. ती गोष्ट संपली ते सायमोस इम्फ्लोरेसन्स मध्ये होतं. नाव वी आर टॉकिंग स्पेशल टाईप ऑफ इम्फ्लोरेसन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय की व्हर्टिसिलेट आर प्रेझेंट ऑन पेडंकल. परत पहिले पण सांगतो तुम्हाला मी व्हर्टिसिलेट आर प्रेझेंट. पहिल्यांदा लीफ अरेंजमेंट बद्दल सांगितलं ते जाऊ द्या. व्हर्टिसिलेट आर प्रेझेंट इन अ ग्रुप. वर्ल्ड मध्ये फ्लॉवर प्रेझेंट आहेत. हा पॉइंट संपला. दुसरं म्हणजे काय. इच व्हर्टिसिलेट शोज डायकेशियल साइम अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर. डायकेशियल सायमोज टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर बट स्टील यू विल नोटिस स्कॉर्पिओइड लाईक अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर इज देअर. स्कॉर्पिओइड म्हणल्यावर ते मोनोकेशियलच असणार आहे त्यात काय डाऊट नाही. पण हे एक आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला अपवाद. हा सगळ्यात चांगला शब्द आहे अपवाद. अपवाद म्हणजे काय. एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर.
तुम्ही छाती टोकून काहीच म्हणू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त अँजिओस्पर्मिक प्लांट मध्येच फ्लॉवर बघायला भेटतात असं पूर्वी म्हणायचे लोक. मग नंतर एक गोष्ट सापडली की एक जिम्नोस्पर्मचा प्लांट आहे की त्याच्यामध्ये त्याला फ्लॉवर येत. मग आता लोक गप्प बसले की अँजिओस्पर्मची मक्तेदारी नाही फ्लॉवरिंगचं, एका जिम्नोस्पर्म प्लांट मध्ये फ्लॉवर आपल्याला बघायला भेटतं, बाकीच्या कुठल्या जिम्नोस्पर्म मध्ये फ्लॉवर नसतं, त्या प्लांटला निटम म्हणतात. हे आहे ऑब्जेक्शन. तसंच मी तुम्हाला अपवाद सांगतोय तर हा बरोबर बरोबर, पण ते इतकं रिड्यूस्ड फॉर्म मध्ये आहे की आता यांनी जे कमेंट केली होती की झिगझॅग फॉर्म मध्ये असतं ते बरोबर आहे, पण रिड्यूस फॉर्म मध्ये डायकेशियल टाइपचा सायमोज इम्फ्लोरेसन्स तुम्हाला एका वर्ल मध्ये बघायला भेटतो. हे मी तुम्हाला परत परत सांगायचा प्रयत्न करतोय, सांगत नाही की मी सांगतो तिथल्या. इट इज गिवन इन पेपर, इट इज गिवन इन रिसर्च पेपर. रिसर्च पेपर म्हणजे शोध निबंध असतात, मोठे मोठे लोक रिसर्च करून त्यांचे पेपर पब्लिश करतात, त्याच्यातली ती इन्फॉर्मेशन, त्याच्यामुळे ती ऑथेंटिकेट आहे. तर कसं असतं हे अपवाद आहेत म्हणून तर स्पेशल टाईप आहेत, आलं का लक्षात तुमच्या? नाही तर तुम्ही त्याला सायमोज इम्फ्लोरेसन मध्ये स्टडी केला असता ना. जर याच्यामध्ये सायमोज इम्फ्लोरेसन्स स्कॉर्पिओइड दिसते तर मग सायमोज मध्ये काय नाही अभ्यास केला, तर तिथं हा प्रकार बघायला भेटतो की डायकेशियल आणि लिटिल किंवा रिड्यूस्ड स्कॉर्पिओइड टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स इज प्रेझेंट इन व्हर्ल, त्याला व्हर्टिसिलेट म्हणतात. आलं असेल तुमच्या लक्षात अशी मी अपेक्षा करतो. आता हा झाला पहिला प्रकार व्हर्टिसिलेस्टर. दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इथं, त्याचं नाव आहे हा द सेकंड टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स इन स्पेशल कॅटेगरी इज नोन एज सायथियम. सायथियम टाइपचा हा इन्फ्लोरोसन्स आहे. जनरली धिस टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स इज ऑब्झर्व्ड, धिस टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ इफोरबियासी फॅमिली. इफोरबियासी फॅमिली कुठली आहे तर एरंडाची झाडं माहिती आहे ना तुम्हाला, जट्रोफा एरंड, तर एरंडाच्या झाडामध्ये जे फुलं येतात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा इन्फ्लोरेसन्स बघायला भेटल की सायथियम. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय तुम्हाला ते मी सांगतो. मागाशी आपण बघितलं व्हर्टिसिलेस्टर, त्याच्यामध्ये काय लिहायचंय हे मी सांगितलंय. आता मी तुम्हाला सांगतोय की सायथियम प्रकारामध्ये काय लिहायचंय, परीक्षेला काय लिहायचंय, आपल्याला काय येतं याच्यापेक्षा एक्झामिनरला काय अपेक्षित आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव टू हायलाइट, आय विल हायलाइट फर्स्ट, यू विल हॅव टू हायलाइट धिस आउटर कवरिंग. धिस आउटर कवरिंग इज इन प्रोटेक्टिव्ह नेचर आणि इट इज समवॉट कप शेप, म्हणजे कलर चेंज करतो मी, हे एक कप सारखं आहे असं, आलं लक्षात? रेड कलरने मी इंडिकेट केलेलं आहे, द रेड कलर चॉक मी आता वापरलेलं आहे इथं. वेअर आय एम हायलाइटिंग द आउटर मोस्ट कवरिंग विच इज नोन एज इनव्हॉल्युक्रे. आता इनव्हॉल्युक्रेचा उल्लेख आपण याच्या आधीच्या पण इम्फ्लोरोसनच्या प्रकारामध्ये बघितला होता. ओके, इनव्हॉल्युक्रे इज प्रेझेंट विच इज आउटर मोस्ट कवरिंग. आय एम टॉकिंग अबाउट सायथियम टाइप ऑफ इम्फ्लोरोसन्स विच इज सेकंड टाइप ऑफ इम्फ्लोरोसन्स, सेकंड टाइप ऑफ स्पेशल इम्फ्लोरोसन्स. आलं लक्षात तुमच्या? तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, सेंटरला, आय विल चेंज द कलर ऑफ चॉक, सेंटरला एक फिमेल फ्लॉवर आहे, लक्ष देऊन आहे का, हे खूप महत्वाचं आहे. इन सेंटर वन फिमेल फ्लॉवर इज प्रेझेंट अँड धिस फिमेल फ्लॉवर इज सराउंडेड बाय मेनी मेल फ्लॉवर्स. हे खालच्या बाजूला तुम्हाला दिसेल, ग्रीन कलरने मी हायलाइट केलंय. धिस फिमेल फ्लॉवर इज सराउंडेड बाय मेनी मेल फ्लॉवर्स. Each male flower shows presence of one stamen only. आता मी बाहेर येतो. तो फोटोग्राफ तुम्ही पाहिला, एक एक पॉइंट त्याच्यातला आपण बघू मला काय काय सांगायचं होतं. तर हा स्पेशल टाइपचा दुसरा प्रकार आहे, त्याला सायथियम म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की असं एक कप सारखं स्ट्रक्चर आहे. कप म्हणल्यावरती त्याला किनार आली, त्याला प्रोटेक्टिव्ह लेअर आला. तर त्या प्रोटेक्टिव्ह लेअरला काय म्हणलो होतं आपण, काय म्हणलो तुम्ही त्या बाहेरच्या लेअरला काय म्हणलो होतं, म्हणजे तुम्ही ऐकलं का नाही? इनव्हॉल्युक्री, इनव्हॉल्युक्री म्हणतात किंवा ब्रॅक्ट म्हणा तुम्ही, ब्रॅक्टच त्याला त्यांनी ऍडव्हान्स व्हर्जन समजलेलं आहे. इनव्हॉल्युक्री, दिस इनव्हॉल्युक्री इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर इन विच. आता कप म्हणल्यावर सेंटरला तुम्हाला दिसेल की एक फिमेल फ्लॉवर आहे. धिस फिमेल फ्लॉवर इज सराउंडेड बाय मेनी मेल फ्लॉवर्स. इच मेल फ्लॉवर, आता आय विल शो यू वन
फोटोग्राफ, अनदर फोटोग्राफ, सायाथियम चा सेकंड फोटो. ओके, सायाथियम मी म्हणलं तो तुम्हाला E4BAC फॅमिली मध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. तर या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला मला काय सांगायचंय, हे जे आहेत, एक मिनिट मला हायलाइट करू द्या, हे जे आहेत हे स्टॅमिनेट फ्लॉवर आर नथिंग बट मेल फ्लॉवर, हे मेलचं सिम्बॉल आहे हे तुम्हाला माहिती असेल. आणि हे पिस्टिलेट फ्लॉवर म्हणलेलं आहे त्यांनी. आय विल चेंज द कलर. पिस्टिलेट फ्लॉवर, पिस्टिलेट म्हणजेच काय, फीमेल फ्लॉवर. आता तुमच्या लक्षात आलं असेल, एक फीमेल फ्लॉवर आहे त्याच्या भोवती अनेक मेल फ्लॉवर आहेत. इच, आता तुम्हाला पॉइंट याच्यात परीक्षेला काय लिहायचंय, इच मेल फ्लॉवर कंटेन ओनली वन स्टॅमेन, इच मेल फ्लॉवर कंटेन ओनली वन स्टॅमेन. तुमच्या वहीत लेक्चर चालू असताना लिहित चाला या गोष्टी. इच मेल फ्लॉवर कंटेन ओनली वन स्टॅमेन, दीज मेल फ्लॉवर्स आर सराउंडिंग द फीमेल फ्लॉवर, दीज मेल फ्लॉवर्स आर सराउंडिंग फीमेल फ्लॉवर, फीमेल फ्लॉवर इज ओनली वन विच इज प्रेझेंट ऍट द सेंटर. एक्झाम्पल, E4BAC फॅमिली मधले मेंबर आहेत. E4BAC फॅमिलीचं एक विशिष्ट सांगतो तुम्हाला मी, त्यांना तुम्ही जर पान तोडलं किंवा थोडंसं नख लागलं तर चीक त्याच्यातून बाहेर येतो, बरोबर. तर चीक तुम्ही पाहिलं असेल तर ह्या गोष्टीच्या जाऊ द्या, त्याचं काय चीक येत असेल. मला काय सांगायचं इथं, इनफ्लोरसन्स मध्ये सेकंड टाईप आपण जस्ट डिस्कस केलेली आहे, दोन फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि आय होप इट विल हेल्प यू टू राईट द अँसर रिलेटेड विथ सायाथियम इनफ्लोरसन्स इन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सो वी विल बी मूव्हिंग टू द थर्ड टाईप ऑफ स्पेशल टाईप ऑफ इनफ्लोरसन्स इन विच यू विल फाइंड इंटरेस्टिंग फोटोग्राफ. उंबर माहिती आहे आपल्याला, उंबर, बरोबर, उंबर. उर्टिकेसी फॅमिली मेंबर मध्ये तुम्हाला हा प्रकार बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते, आय विल हायलाइट फर्स्ट. यू विल फाइंड द आउटर मोस्ट लेदरी, लेदरी म्हणण्यापेक्षा सॉफ्ट फ्लेशी कवरिंग इज देअर विच इज नोन ऍज रिसेप्टॅकल. आउटर मोस्ट कवरिंगला रिसेप्टॅकल म्हणलेलं आहे. इन केस ऑफ थर्ड कॅटेगरी विच इज नोन ऍज हायपॅनथोडियम, वी आर टॉकिंग हिअर अबाउट थर्ड सब टाईप इन स्पेशल टाईप ऑफ इनफ्लोरसन्स. द थर्ड टाईप इज नोन ऍज हायपॅनथोडियम. इन हायपॅनथोडियम द आउटर मोस्ट लेअर इज नोन ऍज रिसेप्टॅकल. आउटर मोस्ट लेअरला म्हणतात रिसेप्टॅकल. इन केस ऑफ सायाथियम, मागाच्या कॅटेगरीमध्ये आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर होता त्याला आपण इनवलिक्रे म्हणलो होतं, पण याच्यामध्ये म्हणलेलं की रिसेप्टॅकल. ऑन दिस रिसेप्टॅकल यू विल फाइंड द रेड कलर, आय विल चेंज द इंक, दीज रेड कलर आर फ्लॉवर, हे रेड कलरचे फ्लॉवर आहेत. ओके, आय विल शो यू अनदर फोटोग्राफ. फर्स्ट आय विल टेल यू द बेसिक डिस्टिंक्शन बिटवीन what we have seen in cyathium involucre was present. In case of hypanthodium, hypanthodium madhe umbar anjir tumhi prakar pahila asal, tumcha dolya pud ala asal lagis ki baharcha bajune ek fruit vatta aapyala, te ek fruit apan mhanto phal yete, pan that is not fruit, that is special type of inflorescence where you will find the outermost covering. And interestingly I will show you the photograph. एक सेकंड. इंटरेस्टिंगली इन दिस हायपॅनथोडियम, आता तो मग अशी होते फक्त एक डायग्राम, हा आहे TS. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वरच्या बाजूला इथं देअर इज वन ओपनिंग, एक छोटंसं छिद्र असतं वरच्या बाजूला, दॅट ओपनिंग इज नोन ॲज ऑस्टिओल. धिस पॉइंट यू हॅव टू मेन्शन इन युअर अँसर. इन केस ऑफ हायपॅनथोडियम टाईप ऑफ इम्प्लोरसन्स where outermost covering has opening at upper side which is very minute which is known as osteole. आता हे ओपनिंग का असतं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो.
Because inside, if you observe, you will find there are presence of female flower and male flower. Male and female flower atmadhye present ahet. Okay. Generally, animals like insects, especially ants, mungya, yacha atmadhye entry kartat, atmadhye purna phirun, parat bahar padtat. Ants are pollinator in this case. तुम्हाला त्या झाडावरती बऱ्याचशा मुंग्या फिरताना दिसतील. काय करतात तिथे त्या त्या हायपेंथोडियम मध्ये एंट्री करतात. आतमध्ये आपल्याला काय खायला भेटतं का शोधतात. हे करत असताना ते मेल आणि फिमेल फ्लॉवरच्या आतमध्ये पॉलिनेशन घडून आणतात. मेल फ्लॉवरच्या पोलन ग्रेन फिमेल फ्लॉवर पर्यंत मुंग्या पोहोचवतात. तिथे अँट्स त्यासाठी लिहिलंय मी. त्यासाठी ही ओपनिंग आहे. आणि हे सगळे फ्लॉवर्स आर प्रोटेक्टेड इन साईड द कवरिंग. म्हणजे किती नेचर इव्हॉल्व आहे तुमच्या लक्षात येईल. सो हायपेंथोडियमचा प्रकार जो आता तुम्हाला मी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्लांट्स उंबर अंजीर यांच्यामध्ये इन्फ्लोरेसन्स मॉडिफाईड झालेला आहे. वेअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स आर प्रेझेंट इन साईड इन द कप शेप स्ट्रक्चर्ड मेनी मेल फ्लॉवर आणि मेनी फिमेल फ्लॉवर्स आर देअर. नो प्रॉब्लेम. पॉलिनेटर इज अँट. That ant is going to enter from the upper hole. आणि मग आतमध्ये फिरून ती बाहेर जाणार आहे. तर तुम्हाला जनरली ते फ्रूट ओपन केल्यावरती दुसरे इन्सेक्ट पण दिसतील. फक्त अँट्सच पॉलिनेटर नाही आहेत तर बाकीचे पण काही आहेत इन्सेक्ट कॅटेगरी मधले. आपण म्हणतो किडे पडलेत त्याला. किडे पडलेले नसतात. दोज इन्सेक्ट्स हॅव एंटर्ड इन साईड फॉर पॉलिनेशन पर्पज. आणि ते अडकून पडले असतील तुम्ही ते तोडून घेतलं फ्रूट मग ते सील झालं असेल होल त्याच्यामधलं. त्याच्यामुळे असं होऊ शकतं. ठीक आहे. आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत याच्यामध्ये. वी हॅव सीन थ्री टाइप्स ऑफ स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स विच वेअर व्हेरी इंटरेस्टिंग आणि यू विल हॅव टू राईट द आन्सर ऍट लिस्ट वन विल डेफिनेटली आस्क इन एक्झाम. तीन पैकी एक 100% तुम्हाला परीक्षेला येतो. मग कुठलं येईन कुठला पण येऊ ते तुम्हाला लिहिता येईल 100% मला गॅरंटी. आता मी तुम्हाला एकदा तुमचा सिलेबस दाखवतो म्हणजे आपलं ट्रॅकवरती आहोत का नाही आपल्या लक्षात येईल. सॉरी. असं आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. रेसिमोज सायमोज आणि स्पेशल टाईप आपण डिस्कस केलेला आहे. राहिला मुद्दा फक्त सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. इन फर्स्ट लेक्चर वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड अबाउट दिस पॉइंट. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. I will repeat once again in a brief. Inflorescence significance तुम्हाला मी सांगतोय. शेवटचा पॉइंट आहे हा 2.1 मधला. Inflorescence significance काय सांगता येईल आपल्याला. Inflorescence means what? Arrangement of flower on the main axis. So generally why plant produces flowers is the first question. They produces flowers for the sake of pollination. Pollination fast पद्धतीने व्हावं म्हणून plants flowers बनवतात. So there are various agencies who are working for pollination. वेगवेगळे एजन्सी म्हणजे वेगवेगळे घटक आहेत. सम एजन्सीज आर इन्सेक्ट, सम एजन्सीज आर बर्ड, सम एजन्सीज आर वॉटर अँड विंड. वेगवेगळे प्रकार. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे बर्ड्स सुद्धा पॉलिनेटर म्हणून काम करतात. इवन मॅमल्स सस्तन प्राणी सुद्धा पॉलिनेटर म्हणून काम करतात. सो देर आर व्हेरियस एजन्सीज हु आर वर्किंग फॉर पॉलिनेशन. ते पॉलिनेशन करतात म्हणजे त्यांना तिथं जॉब लागलाय असं नाही. त्याच्या बदल्यात प्लांट कडून त्यांना नेक्टर भेटतं, एनर्जी रिच मटेरियल भेटतं. आले लक्षात तुमच्या. सिग्निफिकन्स बद्दल मी तुम्हाला सांगतोय. इन ऑर्डर टू अट्रॅक्ट ऑल दीज पॉलिनेटर्स प्लांट प्रोड्युसेस फ्लॉवर्स. सो इच प्लांट हॅव युनिक स्टाईल ऑर युनिक फॅशन ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर ऑन द मेन ऍक्सिस. प्रत्येक प्लांटची एक युनिक स्टाईल आहे, युनिक फॅशन आहे अरेंजमेंट ऑफ फ्लॉवरची. तर त्यालाच म्हणतात इन्फ्लोरेसन्स. सो प्लांट्स आर देअर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स ऑन द अर्थ. इच प्लांट हॅव युनिक फॅशन ऑफ लीफ अरेंजमेंट. इच प्लांट हॅव युनिक अरेंजमेंट इन देअर फ्लॉवर स्ट्रक्चर एज वेल एज इच प्लांट हॅव युनिक अरेंजमेंट ऑफ द फ्लॉवर्स ऑल्सो. कसं असते अट्रॅक्ट करायचं त्यांना. तुम्ही आता वेगवेगळ्या हे बघा कंपन्या बघा तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी मोबाईल
त्यांना विकायचंय तुम्हाला, ते अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणतील की आम्ही 6 GB रॅम देऊ, 8 GB रॅम देऊ, तुम्ही म्हणा अरे बाबा कमी किमतीत चला तिकडे चला. तसंच इन्सेक्टला सुद्धा ते प्लांट सायकोलॉजी ओळखतंय की याला रेड कलर आवडतंय, रेड कलरचे फ्लॉवर बनवा. रेड कलरला प्रेफर करणारे इन्सेक्ट त्याच्याकडे जातील. काही काही इन्सेक्ट असे आहेत की ज्यांना अल्ट्रा व्हायलेट लाईट पडल्यानंतर फ्लॉवर चमकतात, जे व्हाइट कलरचे फ्लॉवर आहेत, अल्ट्रा व्हायलेट लाईट कुठून आली मग सरी, तर चंद्राचं जे रिफ्लेक्शन आहे रात्री, तर या रिफ्लेक्शन मधून काही फ्लॉवर ग्लो होतात जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, कारण अल्ट्रा व्हायलेट लाईट डिटेक्ट करायचा रिसेप्टर आपल्या डोळ्यामध्ये नाही, ते इन्सेक्ट मध्ये आहे, मग त्यांना ते फ्लॉवर अट्रॅक्टिव्ह वाटतात. हिअर व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, द फ्लॉवर्स प्रोड्युस्ड ऑन द प्लांट हॅव युनिक अरेंजमेंट बिकॉज दे वॉन्ट टू अट्रॅक्ट द पॉलिनेटर्स. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स, जस्ट आय हॅव टोल्ड यू, अँड इट इज मोर दॅन सफिशियंट इफ यू एनी वन आस्क यू इन एक्झाम राईट अबाउट सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. So I will repeat overall chapter of inflorescence once again in a brief word, where in inflorescence chapter we have studied racemose inflorescence, cymose inflorescence and special type of inflorescence, and at the end we have studied significance of inflorescence. In racemose inflorescence we have studied subtypes such as raceme, spike, spadic, corium, ashe vegvegle prakar apan tyachyamadhe study kelele. In cymose type of inflorescence we have studied मोनोकेशियल, डायकेशियल, पॉलिकेशियल आणि सॉलिटरी साइम. अँड इन स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स वी हॅव स्टडीड द सायथियम, हायपेंटोडियम आणि सगळ्यात पहिल्यांदा कुठला बघितला होता, व्हर्टिसेलेस्टर टाइप ऑफ स्पेशल टाइप ऑफ इम्फ्लोरेसन्स. विथ एक्झाम्पल्स आय हॅव ट्राय टू एक्सप्लेन, विथ फोटोग्राफ आय हॅव ट्राय टू एक्सप्लेन द कन्सेप्ट विच आर रिलेटेड विथ द इम्फ्लोरेसन्स. आफ्टर इम्फ्लोरेसन्स वी विल बी स्टडींग अबाउट फ्लॉवर्स, द युनिक इंडिव्हिज्युअल फ्लॉवर, what each flower contain, the organs which are present in flower. So या गोष्टी आपण फ्लॉवर मध्ये बघणार आहे. इथं इन्फ्लोरेसन्सचा पॉइंट संपले.